नमस्कार, आज आपण 4 किलो मिरचीचा वर्ष ते 2 वर्ष टिकेल असा परफेक्ट लाल तिखट मसाला बघणार आहोत। यामध्ये कांदा, लसूण, खोबरं ही चटणी कशी मिसळायची तेही घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने हेही आपण बघणार आहोत। याबरोबरच या रेसिपीमध्ये लाल मिरच्या किती घ्यायच्या, कोणत्या प्रकारच्या घ्यायच्या, गरम मसाले किती घ्यायचे आणि ही कांदा लसूण चटणी कशी मिसळायची हे सर्व आपण एकदम व्यवस्थित योग्य प्रमाणासहित रेसिपी बघणार आहोत। यासाठी पांढरी मिरची 1/2 किलो घेतलेली आहे, ही जाड पण चवीला चांगली असते। 1.5 किलो लवंगी मिरची एकदम तिखट असलेली घेतलेली आहे आणि 1 किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे कलर येण्यासाठी मसाल्याला। बेडगी मिरची 1/2 किलो, ह्या सर्व मिरच्यांची देठ काढून घेतली सुकवण्याआधीच। आता 1 ते 2 दिवस चांगलं ऊन देऊन वाळून घेऊया कडक। गरम मसाल्यासाठी 200 ग्रॅम अख्खी हळद, 100 ग्रॅम लवंग, 30 ग्रॅम हिरवी विलायची, कबाब चिनी 50 ग्रॅम, मसाला लाल फूल 50 ग्रॅम, हिरवी विलायची 50 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, चक्रीफूल 50 ग्रॅम, सुंठ 50 ग्रॅम, जावित्री 50 ग्रॅम, 100 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम शाहजिरे, 100 ग्रॅम काळी मिरी, 3 जायफळ आणि 2 हिंग असे नग घेतलेत, नाकेश्वर 50 ग्रॅम, मेथी 30 ग्रॅम, मोहरी 30 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम, दगडफूल 50 ग्रॅम, त्रिफळा 50 ग्रॅम आणि 50 ग्रॅम तेजपत्ता। 1 किलो हे इंदुरी धणे खूप छान चवीला लागले जातात, हेही आपल्याला कडक वाळून घ्यायचे उन्हात। तर उन्हात सर्व वाळून घेतले मसाले भाजण्यासाठी एक जाड अशी कढई घ्यायची आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून 3 ते 4 मिनटं हे धणे भाजून घ्यायचे चांगले गरम होईपर्यंत, असा सुगंध येईपर्यंत। हे बघा, आणि धणे भाजताना एकही थेंब तेलाचा टाकलेला नाही आहे, कोरडेच भाजून घ्यायचे म्हणजे मसाल्यात चांगले कुटले जातात। धणे भाजून झालेत, प्लेटमध्ये काढून घेते मोठ्या। आणि आता इथे साधे जिरे आणि शहाजिरे एकत्र घेतलेले आहे, आपल्याला हे कोरडेच भाजून घ्यायचेत मसाले आणि एकदम कडक पण नाही असे भाजून घ्यायचे, फक्त गरम होईल असे। भाजत आल्यानंतर सर्वात शेवटी मोहरी टाकून घेतली, यातच फक्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायची मोहरी। हे बघा, आता हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे, मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आणि हे सर्व मसाले भाजत असताना गॅस मध्यम आचेवरच ठेवलेला आहे, ते खसखस टाकून घेतलेले आहे, ती पण आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची। हे बघा, थोडीशी अशी रंग बदलला की काढून घ्यायची, एकदम असे लालसर नाही मसाले भाजलेले सगळेच। आता ही विलायची आहे, ही चांगली भाजून घेतली मी, कारण हिचे साल थोडेसे असे ओलसर असतात मसाल्यात कुटण्यासाठी, चांगली भाजून घेतली। विलायची भाजल्यानंतर सर्वात शेवटी फक्त मेथी गरम करण्यासाठी टाकून घेतलेली आहे, ज्यादा नाही भाजायचं मेथीला, फक्त गरम करायचं आहे। आता प्लेटीत काढून घेतले, 1 चमचा तेल टाकले, यात आपल्याला अख्खी हळद तळून घ्यायची चांगली गॅस मध्यम आचेवर ठेवून। हे हळकून तळायला वेळ लागला जातो, 3 ते 4 मिनटाच्या वर थोडा वेळ लागला जातो, चांगली अशी फुलली पाहिजे तेलामध्ये। हे बघा, आणि एकसारखं हलून आपण हे हळकुंड असे चांगले तळून घेतलेले आहे। हे बघा, मस्त तळून घेतलेत, आता काढून घेऊया। फक्त हे हळद तळायलाच आपल्याला वेळ लागला जातो, बाकी मसाले एकदम पटापट असे भाजले जातात। हे बघा, अशी तळून घ्यायची मस्त। आता त्याच तेलामध्ये हिंगाचे 2 तुकडे घेतलेत आपण, ते टाकून घ्यायचेत आणि चांगले तळून घ्यायचेत। हे बघा, डबल होतात असे तळून, भरपूर फुगतो असं हिंग तळल्यानंतर, आणि चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलात। आता हा तळून झालं आहे, आपण काढून घेऊया। आणि आता जे तेल आहे ते मी काढून घेते, असं थोडंसंच ठेवणार आहे, सगळं तेल आपण नाही वापरणार। आता यामध्ये आपल्याला सुंठ टाकून घ्यायचे आणि ती पण या तेलात चांगली आपल्याला तळून घ्यायचे। मसाले भाजताना ज्यादा तेलाचा वापर नाही करायचा, नाही तर मसाला असा व्यवस्थित बारीक असा कुठला जात नाही, तेलकट बनला जातो ज्यादा। तर आता हे बघा, सुंठ मस्त आपली भाजून झाली। यात मी तुम्हाला 3 जायफळ दाखवले होते, ते हे बघा असे फोडून घेतलेले आहे, फोडूनच आपल्याला हे तेलात थोडेसे असे भाजून घ्यायचे, कारण हातून कधी कधी ते खराब निघतात म्हणून फोडून थोडेसे तेलामध्ये असे परतून घ्यायचे, ज्यादा पण नाही भाजून घ्यायचे। आता इथे आपण काळी मिरी, लवंग, नाकेश्वर, कबाब चिनी
त्रिफळा आणि चक्रीफूल हे सगळं एकत्र टाकून 2 मिनटं असे चांगले गरम होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आपल्याला हे सर्व मसाले चांगले असे गरम होईपर्यंतच भाजायचे, एकदम लालसर नाही. हे बघा, आता हे मसाले चांगले गरम झालेले आहे आणि हे सर्व मसाले भाजत असताना फास्ट गॅसवर नाही, मध्यम गॅस ठेवूनच भाजून घ्यायचे. व्यवस्थित भाजले जातात. आता यात आपल्याला मसाला फूल आणि जावित्री एकत्र टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तेल नाही वापरलेलं. सर्व मसाले आपल्याला कोणते तेलात तळायचे, कोणते कोरडे भाजायचे, ते मी पूर्ण रेसिपीमध्ये परफेक्ट असं दाखवणार आहे. हे बघा, आता विलायची आहे, मसाला विलायची आणि ही दालचिनी, दोन्ही एकत्र टाकून आपण याला चांगलं 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहोत. थोडा याला वेळ लागला जाईल, कारण मसाला वेलचीचे साल चांगले असे गरम झाले पाहिजे, म्हणजे कुटायला व्यवस्थित कुटले जातात. आता ते भाजून झाल्यानंतर तेजपत्ता आपण असा कट करून घेतला, असा कापून घ्यायचा आहे, म्हणजे भाजला जातो चांगला. आणि हे बघा, आता चांगला गरम होईपर्यंत 1 ते 2 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तेल नाही वापरलेलं. हाताला असं लावून बघायचं, असं हातात घेऊन की सगळे पानं गरम झाले की चांगले, मग काढून घ्यायचं आहे. आता हा चांगला तेजपत्ता आपला भाजला आहे, काढून घेते. डगडी फूल घेतलेलं आहे, यातही आपण तेल नाही वापरलेलं. चांगलं खमंग असं आपल्याला हे डगडी फूल भाजून घ्यायचं आहे, सुगंध येईपर्यंत. मस्त सुगंध येतो याचा. आता आपण हे सर्व मसाले भाजून एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे, हे बघा. आणि आता थंड करून घेतले आहेत मस्तपैकी. मिरच्याही चांगल्या आपल्या वाळून कडकडीत झालेल्या आहे, दाखवते तुम्हाला. एकदम अशा हात लावला तरी तुकडे होतील अशा वाळून घेतल्या चारही मिरच्या. आपण जे 4 प्रकार घेतले ते एकाच गोणीमध्ये टाकून आणि मसाला यात टाकून एकत्र करून आता मसाला डंकामध्ये नेऊन, हे बघा, मसाला आपला कुटायला सुरू केलेला आहे. तर मसाला आपला कुटून झालेला आहे आणि टोटल मसाला सगळा 7 किलो आपला भरलेला आहे. खूप मस्त असा मसाला झाला आहे, छान अगदी रंगही आणि मसालाही छान झाला. चला आता आपण यात चटणी कशी मिसळायची ते बघूया. तर इथे 1 किलो कांदा उभा पातळ असा कापून घेतलेला आहे, बारीक साल काढून. अर्धी वाटी मीठ घेतलं आहे, अर्धी वाटी तेल घेतलं आहे रोजचं खायचं. आणि 2 मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या, साधारण 250 ग्रॅम खोबरं कापून घेतलं आहे पातळ. आणि हा 250 ग्रॅम लसूण सोलून घेतलेला आहे. चटणी आता आपल्याला कशी बनवायची ते बघूया पुढच्या रेसिपीमध्ये. 1 वर्ष तरी ही चटणी खूप मस्त टिकली जाते, काही होत नाही. आता यासाठी आपण 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे कढईत आणि खोबरं कापून घेतलेलं टाकून खमंग असं या तेलामध्ये परतून घ्यायचं. एकदम काळपट नाही करायचं, थोडंसं असं लालसर झालं की हे बघा असं काढून घ्यायचं आहे. आता खोबरं आपलं चांगलं तेलात परतून झालं आहे, काढून घेऊया. 1 चमचाभर तेल टाकलं होतं. त्याच कढईमध्ये लसूण आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटात लसूण चांगला गरम होतो. आता लसूणही आपला छान असा झालेला आहे बघा, चांगला असा थोडासा रंग बदलेपर्यंत, एकदम काळपट नाही. आता मोठ्या प्लेटीत काढून घेतलं आहे सर्व. पुन्हा 1 अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि आता जो कांदा घेतला होता तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे. 1 किलो कांदा आपण वापरलेला आहे. आता चटणीसाठी हा कांदा बनवण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1.5 तास लागलेला आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून पूर्णपणे तेलामध्ये कांदा एकदम काळपट असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता हा चांगला कढईभर कांदा आहे, थोडीशी कमी, पण भाजल्यानंतर एकदम एवढासा वाटीभर बनला जातो, एवढा चांगला भाजून घ्यायचा. 5 मिनटांनंतर एवढा कांदा हा मऊ झालेला आहे. आता आपल्याला थोडंसं तेल टाकावं लागेल. पुन्हा 1 चमचा तेल टाकून हा कांदा एकसारखा तहालवून भाजून घ्यायचा. आता पूर्ण कांदा भाजल्याची मी रेसिपी नाही दाखवते, डायरेक्ट भाजल्यानंतरचीच दाखवते, कारण जवळजवळ 1.5 तास हा कांदा भाजायला लागलेला आहे. हे बघा, एकसारखा असा हलवून घेत राहायचा आहे थोडं थांबून. आणि असा कांदा आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. हे बघा, पूर्ण कांदा मस्त भाजून फक्त वाटीभर झालेला आहे. कांदा भाजून झाला, गॅस बंद करते, थंड करून घेऊया. तर आता इथे सर्व आपला कांदा, लसूण, खोबरं हे थंड करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून. आता आपण वाटून घेऊया.
तर सर्वात पहिलं खोबरं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं हे खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी पेस्ट बनली जाते. तेल असल्यामुळे आपण तेलात परतून घेतल्यामुळे हे बघा असं मसाला एकदम मस्त झाला आहे खोबऱ्याचा. मोठ्या प्लेटीत काढून घ्यायचं आहे परातीत वगैरे. त्याच भांड्यामध्ये आता लसूण टाकून घेतलं आहे आणि अर्धी वाटी जे मीठ घेतलं आहे ते टाकून घेतलं, म्हणजे लसूण बारीक वाटला जाईल. असाच लसूण वाटला तर तो बारीक होत नाही. मीठ टाकल्यानंतर हे बघा खूप बारीक असा वाटला गेला. यातच आपल्याला आता जो कांदा भाजून घेतला आहे टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तोही बारीक चांगला वाटला जाईल. तर सर्व कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया. तर एवढ्या या कांदा लसूण खोबऱ्यामध्ये आपली चटणी जवळजवळ 1 ते 1.5 किलो बनलेली आहे, चांगली वर्षभर टिकेल अशी. आता हे मी वाटून घेते एकदम बारीक. तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं वाटून झालं आहे. काढून घेऊया चमच्याने आणि तुम्हीही नक्की ही चटणी बनवून बघा. सुक्या भाज्यांसाठी खूप छान अशी ही आमटीला वगैरे वापरू शकता. आणि आता इथे आपल्याला चटणी ही जो मसाला आपण बनवून आणला तो त्या कांदा खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर कसा करायचा आहे बघूया. तर यामध्ये आता आपल्याला पहिले हे जे वाटण करून घेतलं आहे ते चांगलं एकजीव होईल असं एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला हाताची जर आग होत असेल थोडंसं तेल लावून घ्यायचं, नसेल हाताने एकत्र करायची तर चमच्याने करू शकता. पण हाताने शक्यतो ही चटणी एकत्र करून घ्यायला लागते. आता आपण यामध्ये थोडं थोडं करून हा जो मसाला बनवून आणला आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता जो मसाला बनवून आणला आहे तो पावडर जी आहे तीही तुम्ही फक्त अशी वापरू शकता. आणि ज्याला चटणी हवी आहे ते अशी चटणीमध्ये मिक्स करून तुम्ही मसाला वापरू शकता. खूप मस्त चवीला मसाला झालेला आहे. अगदी कोणतीही भाजी तुम्ही बनवा, हॉटेलसारखीच चांगली टेस्ट आली. भरपूर असे गरम मसाले, मिरच्याही छान, अगदी छान मसाला झाला आहे चवीला. नक्की ट्राय करून बघा. असं आता आपण हा मसाला एकत्र करून असा हाताने सगळा एकजीव करून घ्यायचा आहे चांगला. आणि इथे बघा असं हाताने बघायचं आहे, खूप ओलसर आहे तर अजून आपल्याला मसाला टाकावा लागेल कोरडा. तर जसा लागेल तसा टाकून मिक्स करत राहायचं आहे. हे बघा आता आपण थोडा थोडा करून ही मसाला एकत्र करून घेऊया. जोपर्यंत कोरडा होत नाही तोपर्यंत, एकदम कोरडा पण नाही करायचा आणि एकदम असा ओलसर पण नाही करायचा, मापात असा करून घ्यायचा आहे. हे बघा खूप मस्त ही चटणी बनलेली आहे. अजूनही थोडासा ओलसर आहे, गोळा होतो हातामध्ये. तर आपण पुन्हा मसाला टाकून घेऊया आणि थोडा कोरडा होईल असा ही चटणी मिक्स करून घेऊया. हे बघा भरपूर अशी ही चटणी बनलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे, एकदा बनवली तर वर्षभर परत बघायची गरज नाही आहे. मस्त बनली जाते. आणि आता आपण हा मसाला एकत्र एकजीव करून घेऊया. तुम्हाला दाखवते आता बरोबर एकदम परफेक्ट प्रमाण बनणार आहे. कोरडा अगदी एकदम ओलसर पण नाही आणि ज्यादा कोरडं पण नाही. तर आता इथे आपली ही चटणी जवळजवळ पूर्णपणे मिक्स करून झालेलीच आहे. हे बघा एवढा कोरडा पाहिजे. दोन हाताने असं एकत्र करून व्यवस्थित मसाला एकत्र एकजीव होईल असा करून घ्यायचा आहे. आता इथे आपली ही कांदा लसूण खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे. आता इतपत तुम्ही अशी बरणीत कोरड्या भरून ठेवू शकता, पण अजून एकजीव होण्यासाठी चांगले एकदम मस्त चटणी बनण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आता आपण वाटण वाटले खोबऱ्याचं ते कांदा लसूणचं त्यातच ही चटणी टाकून एकदा एकदा असं थोडंसं फिरून घ्यायचं, म्हणजे एकसारखी ही चटणी बनली जाते, एकजीव बनलं जातं चांगलं. तर तुम्ही बघू शकता ती मस्त अशी कोरडी आणि एकसारखी चटणी बनली. आणि आधीची चटणी अशी थोडीशी गोळी असलेली अशी थोडीशी. तर या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून सगळी चटणी बनवून घेऊया. इथे सर्व चटणी आपली बनून झालेली आहे, खूप मस्त मसाला झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने हा मसाला नक्कीच बनवा. खूप मस्त झालेला आहे. सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. धन्यवाद.